उकडीचे मोदक म्हटलं की पुणेकरांच्या तोंडात नाव येतं ते मेरीज डेलिकसी यांचं. त्यांचे मोदक हे होलसेलमध्ये केले जातात आणि मोठ्या प्रमाणात ते मुंबईतही विकले जातात. तर म्हणून आज मी भेटायला आली आहे किशोर मेढी आणि आकाश मेढी यांना. त्यांच्या मोदकाच्या खाद्यदुनियेची सफर करूया. थ्रीच्या अशा एपिसोडमध्ये किशोर काका तुमचं आणि आकाश तुझं मनापासून स्वागत आहे. काका, मी आत्ता मोदकांची फॅक्टरी पाहिली तुमची, किती छान प्रमाणात सगळं चालू आहे. इतक्या बायका आहेत मदतीला आणि इतक्या सुबक त्या मोदक करतायत, म्हणजे असं बघत राहावे त्या कशा मोदक करतायत त्या. आणि सुगंध पण इतका छान होत होता, दरवळत होता सगळीकडे. म्हटलं तुम्हाला विचारावं की किती वर्षापासून तुम्ही हे मोदक करताय. साधारण 12 ते 13 वर्ष होऊन गेले मोदक सुरू करून. अच्छा, माझा स्वतःचा जन्मच माझा कोकणातला आहे. अरे वा. त्याच्यामुळे ते मोदक आणखीन कोकण हे एकत्र असल्यासारखं आहे. अच्छा, त्याच्यामुळे ती आवड जास्त. तिथून मग जास्त आवड असल्यामुळे मग इथे पुण्यात आल्यानंतर स्वीट कॉर्नर म्हणून आहे, स्वीटी दुकान. अच्छा, त्यांच्याकडे मागणी आली मोदकांची म्हणून आम्ही सुरुवात केली. अच्छा, सुरुवात केल्यानंतर मग हळूहळू 50 म्हणता 50 100 असं सुरुवात झाली. मग त्याच्यात काही यंत्रणा नवीन राबवून मोठ्या प्रमाणात करावं असं इच्छा झाली. अच्छा, तिथून सुरुवात केली आम्ही. मग काही यंत्रसामुग्री जमा करायला सुरुवात केली आणि आता साधारण 35 ते 40 हजार मोदक आम्ही गणपती पहिल्या दिवशी करतो. आणि रोजचे आमचे कमीत कमी 1200 ते 1500 मोदक रोजचे असतात. त्याच्याबरोबर पुरणपोळी पण आम्ही सुरू केलेली. अरे वा. हां, आणि आता मुलगा माझा आकाश बाकीची यंत्रणेचं पूर्णपणे तो बघतो. आकाश, तू यंग एंटरप्रेनर आहेस, तर तुझा हा अनुभव कसा आहे? तुला काय नवीन यातनं शिकायला मिळालं किंवा बाबांकडनं तू काय घेतलं? लहानपणापासूनच मोदक हे बघतोय घरात बनवताना. तेव्हापासूनच आम्हाला मोदक बनवायचे कसे हे आई वडिलांनी तेव्हापासूनच बाळकडू पाजलं थोडक्यात सांगायचं होतं. तर त्याच्यामुळे मोदक बनवण्याची आणि बेसिकली फूड बिझनेस मधली आवड तेव्हापासूनच निर्माण झाली. सो बेसिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच याच्यामध्ये आपण पुढे करिअर करू या याच्याने विचाराने मी या याच्यामध्ये पुढे जॉईन केलं आई बाबांना. सो मग मोदकामध्ये मी नंतर हे पॅकेजिंग आणि ब्रँडिंग केलं की का तर आपण मोदक सगळ्यांना पुरवतोच, पण बरेच लोक जे असे आहेत की जे आपला मोदक खातात पण त्यांना माहिती नाहीये की तो आपला मोदक आहे. सो या याच्यासाठी म्हणून मी ब्रँडिंग आणि पॅकेजिंग याच्यामध्ये केलं की जे आता हे असे पॅकेट आपण सगळ्या दुकानांमध्ये सप्लाय करतो. अच्छा, पण मग तुमचा मोदक आहे हे कसं ओळखायचं? आपला मोदक हा बेसिकली साईज वरन ओळखला जातो. कारण आपल्या मोदकाचं एका मोदकाचं वजन जवळपास 70 ते 80 ग्रॅमच्या पुढे एका मोदकाचं वजन. अच्छा. सो आणि बेसिकली आपला जो मोदक आहे तो आपण तांदळाचा जो हे म्हणतो की इंद्रायणीच्या हिशापासून आपण बनवल्यामुळे त्याचा एक स्वाद जो आहे तो त्या ह्याच्यामुळे हे होतो. थोडी कॉस्ट वाढते मोदकाची, पण जी टेस्ट आणि जो अरोमा येण्याचं जे कारण आहे ते इंद्रायणी तांदळामुळे. अच्छा काका, तुम्ही मुंबईत पण मोदक पाठवता? आपण गोरेगाव, चेंबूर आणि वाशीला आपण सप्लाय देतो. बर. हा, सो तिथे पण आपल्या वर्षातनं गणपतीच्या वेळेला तर कमीत कमी 15,000 मोदक पहिल्या दिवशी जातात मुंबईला. आणि बाकीचे जे आहेत ते पुण्यामध्ये आपण सगळीकडे जवळपास बऱ्याच स्वीट मार्ट्सला आणि इव्हन हॉल्सला आपण सप्लाय देतो. हॉटेलमध्येही तुम्ही मोदक देता ना? हो, हॉटेल्सला पण आपण बऱ्याचशा सप्लाय देतो. आपण मुंबईमधल्या पण काहीशा 5-star हॉटेल्सला आपण देतो. इव्हन पुण्यामध्ये JW मॅरियट, रिट्स कार्ल्टन वगैरे अशा प्रकारच्या बऱ्याचशा 5-star हॉटेल्सला आपण पुरणपोळी आणि मोदक दोन्ही होलसेल बेसिसवरती आपण सप्लाय. ग्रेटच, खूपच छान गोष्ट आहे. आणि या मोदकांची ऑर्डर किती दिवस आधी द्यावी लागते आणि किती कशी द्यायची म्हणजे ती? साधारण रेग्युलर जी ऑर्डर आहे ती 1-2 दिवस अगोदर दिली तरी चालते. अच्छा. फक्त गणपतीची 1 महिनाभर अगोदर आम्ही ऑर्डर सुरू करतो, म्हणजे येतातच ऑर्डर. अच्छा. त्याच्यामुळे 35-40 हजाराची रेग्युलर दरवर्षाची ऑर्डर असतेच. अच्छा. अजून नवीन नवीन कस्टमर वाढत राहतातच. अच्छा, आपला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे कस्टमर आणखी अजूनही वाढणारच, प्रश्नच नाहीये. मिनिमम कितीची ऑर्डर द्यायची? साधारण होलसेलमध्ये मिनिममची 50 ची ऑर्डर कमीत कमी आम्ही घेतो.
परंतु लोकांना आमचा स्पेशली मोदक छान आवडतो म्हणून कोणी 6 जरी मोदक मागितले तरी आम्ही देत असतो. अच्छा. आणि आदल्या दिवशी जरी येऊन सांगितलं कोणी की बाबा आम्हाला उद्याला मोदक पाहिजेत किंवा पुरणपोळी पाहिजे तरी आम्ही देतो, कारण रोज आमच्याकडे मोदक आणि पुरणपोळी चालूच असते. हो. त्यामुळे अगदी 200, 500, 1000 जरी म्हणले तरी आम्ही देऊ शकतो. अच्छा. आणि गणपतीची ऑर्डर साधारण किती दिवस आधी द्यायची? गणपतीची ऑर्डर साधारण आम्ही 1 महिना, तसं म्हणलं तर 1 महिन्यावर अगोदरच बुक झालेली असते. परंतु नवीन नवीन जे गिरायक येतं त्या गिरायकाला आम्ही नाही म्हणत नाही, प्रयत्न चालू असतात आमचे काही मशिनरी अजून घेऊया आपण, की लोकांना नाही म्हणून सांगण्यापेक्षा त्याच्यात काहीतरी बदल करू असं थोडस डोक्यात चाललेलं आहे. आकाश बघतोच आता नवीन काही ना काहीतरी हे करूया म्हणून, नवीन मशिनरी अजून हे करायला, पण जे हाताने करतो मोदक वळले जातात त्याच्यात आम्ही काही बदल करणार नाही. हो, ते बघितलं ना किती सुबक पद्धतीने होत होते मोदक. बाकीचं सगळं मशीननी झालं तरी चालेल, पण शेवटचा जो टप्पा आहे हाताने मोदक वळायचं करायची नाही, थोडं लिमिटेशन झाले तरी चालते. चालेल. थोडे मोदकाचं जे बनवण्याचे लिमिटेशन आपण जे म्हणतो क्वांटिटी जी आहे त्याला आपण थोडे लिमिटेशन केले तरी चालतील, पण आपल्याला ते हँडमेड डेलिकसी आपल्याला चेंज नाही. कारण लोक जसजस वाढत जातो म्हणजे मागणी वाढत जाते तस तस मशिनरीकडे जातात, पण हाताने वळलेला जो मोदक आहे ना त्याची एक सुबकता किंवा एक वेगळंच आहे त्याचं, ते दिसणं सुद्धा ते फार छान असतं आणि त्याची लज्जतच न्यारी आहे म्हणतात, मेन लज्जत न्यारी आहे बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला ते बदल करायचं नाहीये. लोक खूपशे आता पुण्यातली लोक करतात मोदक, पण हळूहळू ते मशीननी करून विकतात, आम्हाला ते करायचं नाहीये. अच्छा. हे स्पेशली आमचं त्याच्यामध्ये मेन आहे की बदलायचं नाही. अच्छा. आणि तू मला मगाशी म्हणजे काका पण मगाशी बोलताना म्हणाले पुरणपोळी पण रोज करतो, तर श्रावण तर हा पुरणपोळीचा सीझन आहे. आपण 365 दिवस पुरणपोळी आणि मोदक दोन्ही करतो. श्रावणामध्ये पुरणपोळी ही आपली पर दिवसाला कमीत कमी 3,500 ते 4,000 पुढे आपली पर दिवसाची ऑर्डर असते. येस. आणि मंगळागौरीचं याच्यामुळे आपल्याला कोथरूड, बेसिकली कोथरूडमध्ये म्हटलं तर 100% सगळ्या हॉल्सला पुरणपोळी मी सप्लाय करतो. ग्रेट. आणि पुण्यात जर म्हटलं तर 90% जवळपास सगळ्या हॉल्सला आपल्याकडनं पुरणपोळी जाते, इव्हन दुकानांना तर जातेच. वा, मराठी माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यात आज मोदक आणि पुरणपोळीचं काम करतोय हे खरंच क्रेडिटेबल आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांना नक्की यावे, मोदक ऑर्डर करा आणि नक्की मोदक खा आणि सांगा कसा झालाय तो. तर मोदक तुम्ही कमीत कमी टेस्ट तरी करून बघा कसा आहे. हो, फारच सुंदर दिसतोय हा मोदक. तुम्ही जर बघितला असेल तर हँडमेड जी हाताने कळ्या पाडण्याची जी हे आहे ती याच्यात आहेच, त्याच्यामुळे हा मोदक सुबक दिसतोय, म्हणजे अतिशय सुबक पद्धतीने हा मोदक तयार केला आहे जो आपण मगाशीही बघितला. अप्रतिम. सारण तू जे म्हणालास इंद्रायणी तांदुळामुळे जी त्याच्यात चव आली आहे ती सारणाची पण वेगळी चव लागते आणि प्लस पारीचीही चव लागते, त्याच्यामुळे अप्रतिम चव आहे याला. आणि अशीबात तो असं गळत नाही आहे किंवा काही नाही, सुंदर चव आहे. म्हणजे खरंच सगळ्यांनी हा मोदक ऑर्डर करावा आणि जास्तीत जास्त ऑर्डर करून मराठी माणसांना बिझनेसमध्ये मोठं करावं. सो 3 cheers फॉर मेडी डेलिकसीज आणि 3 cheers फॉर उकडीचे मोदक. तुम्हालाही तुमचा बिझनेस जर प्रमोट करायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की संपर्क करा. मी हा मोदक खाते, पण माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.